आजही 24 तास एक पाऊल पुढे. परभणी जिल्ह्यात गेले सलग 2 दिवस सातत्यानं वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं मोठं नुकसान झालंय. पावसापासून बचावासाठी हॉटेलच्या आडोशाला उभ्या राहिलेल्या दोघांना वादळात उडालेले पत्रे लागल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. वीज पुरवठा खंडित झाल्यानं बँकांसह अनेक ठिकाणचे व्यवहार ठप्प झाले, तर कच्ची बांधकामं कोसळल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर पडले. जेमतेम पाण्यानं टिकून असलेल्या संत्रा, पपई, केळी, आंब्यासह अनेक पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय. अनेक ठिकाणी वादळामुळे मोठमोठी झाडं उन्मळून पडली आहेत, घरांचं नुकसान झालंय. तर हिंगोली जिल्ह्याला देखील वादळी पावसानं तडाखा दिल्यानं तिथेही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. साधारणतः सर्वच ठिकाणी जे काही नुकसान झाले त्याचं सर्वेक्षण करण्यात येतं. त्याच्यामध्ये तलाठ्यांमार्फत गावात काही मोठ्या पिकाचं किंवा मोठं जर नुकसान झालं, सध्या पिकं निघालेलं असल्यामुळे नुकसान फार कमी आहे, परंतु तरी जिथं झालं असेल त्याचं सर्वेक्षण जे आहे ते करायला आम्ही सांगितलेलं आहे. पूर्णामध्ये देखील अशा प्रकारचं काही नुकसान झालेलं आहे. जे नुकसान झालं त्याचं सर्वेक्षण झाल्यानंतर जी योग्य मदत असेल ते येत ती केल्या जाईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.